नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषा स्वादिष्ट रसोई यूट्यूब चॅनेलवर। आज आपण ही साऊथ इंडियन डिश याच्यामधला एक पदार्थ इडली, पण तो वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। पाहूया तर कसा बनवायचा ते। मी इथे तांदूळ, 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आणि भिजवून ह्याला 5-7 तास झालेले आहेत। आता याचं मी बॅटर बनवून ठेवणार आहे। हे बघा, हे बॅटर आपलं तयार आहे। आता हे बॅटर आपण ना एक, आता मी रात्रभर असंच ठेवणार आहे, मी सकाळ करणार आहे 5। आणि हे 7 तासाने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता इडलीचं परफेक्ट प्रमाण 3 कप तांदूळ आणि 1 कप डाळ असं घ्यायचं। आता मी इथे बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत। अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा याच्यामध्ये घालत आहे। बारीक चिरलेला कांदाही घातलेला आहे। आपण नमक, स्वादानुसार नमक, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर ही धनाजीरा पेस्ट, धनाजीरा पावडर, हळद पावडर आणि लाल तिखट, जेवढं आपल्याला चवीनुसार हवं असेल तेवढं लाल तिखट घाला। मॅगी मसाला किंवा चाट मसालाही घालू शकतो। हे मिश्रण आपण चांगलं घट्ट चांगलं मॅश करून घ्यायचं एकत्र। आणि हे मी बाइंडिंगसाठी थोडं तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आणि हे असं घट्ट गोळे बनवून ना, हेच खरे मसाला इडलीची गंमत आहे। बघा, अशा रीतीने ना एका ग्लासमध्ये उभे करायचे आणि याला पूर्ण बाइंडिंग होईल असं मिश्रण ओतायचं याच्यामध्ये, आणि मध्येच रोल राहायला पाहिजे याप्रमाणे ना असं ओतून घ्यायचं। आणि ही इडली आपण नेहमीच्या इडलीपेक्षा जास्त वेळ उकडणार आहे, असा रोलमध्येच ठेवून छान सुंदर ही इडली लागते। आपण मसाले डोसे बनवतो तसे मसाला इडली आणि बाइंडिंग रोल मसाला इडली आणि ती पण क्रिस्पी करून खाणार आहोत। तर आपण बघूया कसं करायचं ते। आणि आता हे उकडलेलं, नेहमीच्या इडलीपेक्षा जास्त उकडलं आहे मी याला। हे बघा, छान शिजलेलं आहे। आता आपण याला थंड झाल्यानंतर हे या प्रकारे आपण काढणार आहोत रोल। हा बघा, असा रोल निघालेला आहे। ग्लासला आतून तेल किंवा तूपही लावू शकता। मी आता इथे काही लावलं नव्हतं, तरी छान रोल निघालेला आहे। जर पटकन सुटायचं असेल तर असे कटिंग करून घेऊया आपण। आणि हे कटिंग केलेले रोल आपण, ही इडली आपली बघा किती छान मध्येच मसाला दिसतोय। हा आलू चाट मसाला मस्त छान, हे मसाले छान आहेत। आता आपण याला क्रिस्पी करूया। मी तर शॅलो फ्राय करते, आपण डीप फ्रायही करू शकता। खूप छान चमचमीत अशी स्वादिष्ट खुसखुशीत इडली आहे ही, आम्हाला खूप आवडते। मी ते आज पूर्ण साऊथ इंडियन डिश बनवलेले आहेत, त्यापैकी मी तुम्हाला हा एक रोल इडलीचा, बाइंडिंग रोल इडली मसाला रोल इडलीचा दाखवत आहे। तर आता याला मी क्रिस्पी करून खाणार आहे। तुम्ही मस्त छान ही डिश बनवा आणि खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा। आपण भात आहे, हे बघा किती छान इडल्या झालेल्या आहेत। आणि माझी हे डिश तयार आहे। मी साध्या इडल्या, डोसे, रोल इडली आणि सांबार आणि चटणी हा छान बेत केलेला आहे आज। तुम्ही असे वेगवेगळ्या डिश बनवा, खात राहा, मस्त राहा। धन्यवाद। तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।